छत्रपतींचा विचार म्हणजे पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी पॅनलनं सत्ताधारी आमदार प्रशांत परिचारक यांच्यापुढे आव्हान उभं केलं. मनसेच्या प्रशांत गिड्डे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे ही निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. पक्षांतर्गत बाबींबद्दल आपल्याशी किंवा नेत्यांशी बोला, थेट माध्यम आणि सोशल मीडियावर बोलायचं असेल तर राजीनामा द्या, असा इशाराच राजांनी दिला. पक्षात राहून असे प्रकार केले तर हकालपट्टी अटळ असल्याचं त्यांनी बजावले. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत, तर आदित्य ठाकरेंनी शेवाळ्यांवर जोरदार पलटवार केलाय. रिया चक्रवर्तीला एयू नावानं 44 फोन कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव अशी माहिती बिहार पोलिसांच्या रिपोर्ट मध्ये असल्याचा सनसनाटी. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. गप्पसफोट शेवाळ्यांनी लोकसभेत केलाय. हरियाणात भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना राग अनावर झाला. एका कार्यक्रमात स्टेजवर प्रचंड गर्दी झाली, त्या गर्दीत सेल्फी घेणाऱ्या एका व्यक्तीचा हात राहुल गांधींनी झटकला. पुन्हा त्या व्यक्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा राहुल गांधींनी रागानं त्या व्यक्तीचा हात झटकला. मध्य प्रदेश विधानसभेमध्ये काँग्रेसनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर गोंधळ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग आज सकाळी 11 वाजता यावर उत्तर देणार आहेत. बिकिनी किलर अर्थात चार्ल्स शोभराज याच्या तुरुंगातून सुटका होणार आहे. तो 19 वर्षांपासून नेपाळच्या तुरुंगात कैदेत आहे. नेपाळच्या सुप्रीम कोर्टानं वयाच्या आधारावर त्याला सोडण्याचे आदेश दिलेत. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसात त्याला हद्दपार करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. जात पडताळणी प्रकरणी नवनीत राणा यांना दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं राणांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये 2014 गुन्हा दाखल झालाय. राणा यांनी शिवडी कोर्टाच्या आदेशाविरोधात मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली होती. केंद्रीय सेवेत असलेल्या IPS अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक मंत्री आणि आमदारांचे फोन टॅपिंग प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयानं फेटाळलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी हायकोर्टानं CBIला वाढीव मुदत दिली आहे. अपिलासाठी CBIला 27 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अखेर आर्यन शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला. आर्यन खान विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यास मुंबई हायकोर्टानं याचिकादाराला परवानगी दिली. ड्रग्ज प्रकरणातून आर्यनचं नाव वगळण्यात आलं होतं. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनाच्या 4th दिवशी विधानसभेवर तब्बल 12 मोर्चे धडकणार आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचारक महासंघ, महाराष्ट्र कलान समाज, दशनाम गोसावी समाज बचाव समिती यासह विविध संघटनांचे हे मोर्चे असतील. विविध दिशेने येणारे हे मोर्चे मोर्चा पॉईंटवर येतील. रायगडमधील कोळी बांधवांना या अधिवेशनात विशेष आर्थिक पॅकेजची तरतूद करण्याची मागणी रायगड जिल्हा मच्छीमार सोसायटीनं केली आहे. वातावरणातील बदल, पावसाची अनिश्चितता, वादळ वारा यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडलाय, त्यामुळे सरकारनं मदत करण्याची मागणी या सोसायटीनं केली आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी भोर तालुक्यातले पोलीस पाटील नागपूरच्या दिशेनं रवाना झालेत. अनेक वेळा निवेदनं देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यानं पोलीस पाटलांकडून नागपुरात मोर्चा काढण्यात येतोय. चांदवडमध्ये रस्त्याच्या कामासाठी RPIच्या आठवले गटानं ठिय्या आंदोलन केलं. महालक्ष्मीनगर ते गुजराती नगर या रस्त्याचं काम गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. रद्दीमुळे मुंबई महापालिका लखपती होणार आहे. मनपाच्या विविध विभागातील कार्यालयांमधील रद्दी पेपरच्या विक्रीतून महानगरपालिकेला तब्बल 70 लाख रुपये मिळणार आहेत. गेल्या 2 वर्षांपासून जमलेल्या कागदांचा यात समावेश आहे.
श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावची यात्रा आजपासून सुरू होते. दुपारी 2 वाजता शासकीय पूजा करून यात्रेला सुरुवात होईल. देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, कुत्रा, मांजर, बैल, गाय, म्हशी घेऊन व्यापारी यात्रेच्या बाजारात सहभागी होत आहेत.